गेल्या कित्येक दिवसांपासून दिंडोरी तालुक्यामध्ये पावसाची रिमझिम सुरू होती, मात्र 2 दिवसांपासून पावसानं तालुक्यात दमदार हजेरी लावली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस पडून पाण्याची आवक वाढल्यानं दिंडोरी तालुक्यातील पालखेड धरण 48% भरलंय. सकाळी 11 वाजता धरणातून 6920 क्युसेस विसर्ग नदीपात्र सोडण्यात आल्याची माहिती शाखा अभियंता साणप यांनी दिली आहे. तालुक्यात एकूण 6 धरणं असून या धरणांना पावसाची प्रतीक्षा होती, मात्र उशिरा का होईना 2 दिवसांपासून पावसानं दमदार हजेरी लावली आहे. या धरणातील पाणी साठ्यामध्ये वाढ होत असल्यानं तालुक्यातील शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. मात्र असं असलं तरी दिंडोरी आणि निफाड तालुक्यातील कादवा नदीकाठच्या दोन्ही तीरांवरील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय. यावेळी संबंधित यंत्रणेनं खबरदारी घ्यावी असं आवाहन शाखा अभियंता सुदर्शन साणप यांनी केलंय. नमस्कार, मी सुदर्शन साणप, शाखा अभियंता पालखेड धरण. आज 10 तारीख, काल 8 आणि 9 तारखेला आणि आज पण पावसाचा जोर कायम असल्यामुळे पालखेड धरणामध्ये पाण्याची प्रचंड प्रमाणात आवक होत आहे आणि त्यामुळे पालखेड धरणामधून कादवा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. आज सकाळी 8 वाजेपासून आपण पालखेड धरणातून कादवा नदीमध्ये पाणी सोडत आहोत. आत्ता 11 वाजेला आपण तो विसर्ग वाढवून जवळपास 6000 क्युसेक्सपर्यंत केलेला आहे. तरी मी नदीकाठच्या लोकांना आवाहन करतो की पाण्याचा विसर्ग बघता आपण काळजी घ्यावी. धन्यवाद. न्यूज 15 मराठीसाठी बापू चव्हाण, नाशिक.